शिरोळे येथे बालशिवाजी मंडळाच्या गणरायाचे विसर्जन, राजवाडा येथून झाला होता प्रारंभ, पारंपरिक वाद्याचा गजर डॉल्बीला फाटा. शिरोळे येथील राजवाडा विभागातील बालशिवाजी मंडळानं यंदाही समाज प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळानं गेली अनेक वर्ष दरगोबा मंदिरासमोरील मैदानात यंदाही प्रबोधनाचं काम सुरूच ठेवलं. चालू वर्षी या मंडळानं 25 ऑगस्ट रोजी 5 फुटी श्री गणरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून प्रबोधनाला आरंभ केला. विशेष म्हणजे मूर्ती आकर्षक आणि देखणी स्वरूपाची होती. श्री गणरायांचा डोळा अतिशय सुबक बनवण्यात आला होता. भक्त कोणत्याही बाजूला उभारला तर श्रींचं लक्ष आपल्याकडे आहे असं जाणवायचं. येथे प्रबोधनासाठी सजीव देखावा करण्यात आला होता. चुकलेली दिशा असं शीर्षक ठेवण्यात आलं होतं. हा देखावा पाहण्यासाठी शिरोळ गावातील भक्त येथे मोठ्या संख्येने यायचे. स्त्री आणि पुरुष भक्तांना दर्शन आणि देखावा पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था संयोजकांनी केली होती. आज विसर्जन मिरवणूक अगदी मोठ्या प्रमाणात निघाली. मिरवणुकीत वाद्य वेगवेगळी होती, पण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कठोर शिस्त ठेवली होती. मुंबईत एक फॅशन आली आहे, दुर्गा माता असले किंवा होळी रत्नागिरीतील कॅम्प बोलवायचा आणि तोच नृत्य कॅम्प या मंडळानं केला होता. हा नृत्य लोकांना खूप भावलं. अलीकडच्या तरुणांना आवडणारं नृत्य तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक वाद्याची जोड धनगरी ढोलानं देण्यात आली होती. मध्यमवर्गीय लोकांनी आकर्षित व्हावं यासाठी डिजिटल बेंजो ठेवला होता. शिवाय विद्युत रोषणाई आकर्षक आणि देखणी केली होती. मिरवणुकीच्या कोणत्याही भागात उभारला तर त्याला श्री गणरायांचं दर्शन होतच, पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही पाहायला मिळत होता. अतिशय चांगली मोठी या मंडळानं काढली होती. रावसाहेब देसाई, अमरसिंह पाटील, प्राध्यापक अण्णासाहेब गावडे, दीपक पाटील, विश्वास नाईक चौगले, धनंजय नाईक चौगले, बाळासाहेब गावडे, भालचंद्र ठोंबरे, अजय सावंत, संदीप चुडमुंगे, अमित संगपाळ आदींनी सहकाऱ्याच्या समवेत नेटकं नियोजन केलं होतं. महानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे,